गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड़सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। अति जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरे अध्याय आठवा श्री राम जे आताचे सांगितले होते अगाधी यज्ञ मणितलया जयाते ते आधीची तया माते जाणुनी अंती ते देह झोला से मानुनी ठेले आपण पे आपण होऊनी जैसा मठ गगना भरुने गगनीची असे ए प्रीती तिच्या माझ घरी तया निशयाचे ओवरी आले म्हणवनी बाहेरी नवेची से ऐसे सभा ऐक्य संचले मीच होऊनी अस तारचिले बाहेरी भूतांची पाचही खवले नीनताची पडिली आता उभया उभेपण नाही जयाचे मा पडिलिया गहन कवन तयाचे म्हणोनी प्रीती तिचे पोटीचे पाणी न हले पुंडली कवर दे देव तुकार पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच परमपूज्य काणिपनाथ महाराज यांना वंदन करून आज संतसंघाला उपस्थित गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव। भाविको आज आपण संतसंघामध्ये ज्ञानेश्वरीतील अध्याय आठवा पाहणार आहोत। अध्याय आठव्यामध्ये आत्तापर्यंत अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या त्या प्रश्नाची उत्तरं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली आहेत आणि हे आपण ऐकलेले आणि जेव्हा अर्जुन प्रश्न विचारत आहे भगवान श्रीकृष्ण उत्तरं देत आहेत त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अत्यंत खुश झालेले आहेत अत्यंत आनंदी आहेत। कारण काय तर अर्जुनाचा जो अष्टसात्विक भाव आहे अर्जुन जो आहे उत्कंठेने अगदी जिज्ञासेने भगवान श्रीकृष्ण जे काही सांगतायत ते उत्कंठेने ऐकत आहे आणि हे सगळं अर्जुनाला पाहून भगवान श्रीकृष्णाचा अष्टसात्विक भाव जागृत झालेला आहे। भगवान श्रीकृष्णसुद्धा खुश झालेले आहेत आणि भगवान श्रीकृष्णाला खुश पाहून अर्जुन खुश झालेला आहे। जसं बघा लेकराला पाहून आई खुश होते आणि सद्गुरू जे असतात तो शिष्य जेव्हा सद्गुरू जेव्हा खुश होतात तेव्हा शिष्यालासुद्धा कृतार्थ झाल्यासारखं वाटतं। अगदी त्याच पद्धतीनं अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला आहे। आता बघा इथे अर्जुन जो आहे ह्या अगोदरचा अर्जुनसुद्धा आपण पाहिलेला आहे आणि आजही आपण अर्जुनाची उत्कंठ भाव जो आहे तो आपण पाहत आहोत। मग ह्या आत्तापर्यंत घडलेल्या घटनामध्ये अर्जुन कसा होता हे आपल्याला माहीत आहे। मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कसं कोणत्या पद्धतीनं घडवलं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे।
अगदी भाविक हो, त्याच पद्धतीनं जसं अर्जुनाला बघा भगवान श्रीकृष्णाने सहजतेने लिलया त्या उत्कट भावापर्यंत, त्या जिज्ञासवृत्तीपर्यंत जो दुविधा अवस्थेमध्ये होता, ज्याची संभ्रमित अवस्था होती, जो मायेमध्ये अडकलेला होता, त्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने उत्कट भावापर्यंत पोचवले. त्याच पद्धतीनं आपणसुद्धा आठवावं, जेव्हा जगद्गुरु माऊली आपल्या जीवनामध्ये नव्हते आणि पहिल्यांदा आपण जगद्गुरु माऊलींच्या समोर आलो, जगद्गुरु माऊलींच्या सहवासामध्ये आलो, त्यावेळेला आपण कसे होतो आणि आज आपण जगद्गुरु माऊलींच्या सहवासामध्ये आहोत, आज आपण कसे आहोत, म्हणजेच जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला घडवलं, अगदी त्याच पद्धतीने जगद्गुरु माऊलींनी आपल्याला सगळ्यांना घडवलेलं आहे हे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आज बघा 59 ते 80 ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत ते आपण पाहूया. ह्या 59 ते 80 ओवीपर्यंत, 59 पासून 68 ओवीपर्यंत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात की अर्जुना, आत्तापर्यंत जीवन कसं जगायचं हे मी तुला शिकवलेलं आहे, हे मी तुला सांगितलेलं आहे, पण आता आजचा जो ह्या ओव्यामध्ये आज मी तुला काय सांगणार आहे की मरावं कसं किंवा अंतकाळ आपला कसा व्हावा हे मी तुला सांगणार आहे. अर्जुना, मी तुझ्या प्रश्नाची 6 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि जो माझा मागचा विषय होता की जो शेवट गोड व्हावा तो विषय मी तुला सांगत होतो, परंतु तुझं लक्ष नव्हतं आणि म्हणून तू मला हे प्रश्न विचारले, 7 तुझ्या 6 प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि आता मी काय करतो तुला परत माझ्या त्या मूळ विषयाकडे घेऊन जातो अर्जुना, की मरण हे अटळ आहे, मृत्यू हा येणारच आहे. मग मृत्यू कसा यावा या संदर्भामध्ये मी तुला सांगत होतो की ज्ञानी माणसं कशी असतात आणि अज्ञानी माणसं कशी वागतात, मग हेच मरण दोघांना पण समानच येत असतं, पण दुसह्य एकाला दुसह्य होतं आणि एकाला एकदम सुसह्य होतं, हे कसं होतं त्याच्यावर मी भाष्य करणार आहे, नीटपणे आता तू लक्ष दे असं अर्जुनाला ते सांगतायत आणि आता भगवान कृष्ण त्याला दोन्ही माणसांची लक्षणं सांगायला सुरुवात करणार आहेत. आता मुळावर आपण येऊन सुरुवात करूया. श्री गुरुदेव, म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, सुरुवातीला 59 ते 68 ओव्यामध्ये ज्ञानी पुरुषाची लक्षणं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहेत, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात, हा जो ज्ञानी पुरुष आहे ना, हा ज्ञानी पुरुष सतत माझ्या स्मरणामध्ये असतो, त्याच्यामुळं तो मला अंतकाळीसुद्धा जाणतो. मग हे सांगत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हा जो ज्ञानी पुरुष आहे हा काय करतो, हा त्याचा देह जो आहे, देह ही आत्म्यावरील खोळ समजून त्या देहामध्येच आत्मरूपाने तो शांत राहत असतो. मग हे अजून थोडं म्हणजे सहजतेने सुलभ सांगायला भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, हे बघ अर्जुना, आकाशामध्ये घर असतं आणि हे घर जे आहे हे आकाशानेच व्यापून राहिलेलं असतं. अगदी त्या पद्धतीनं हे जे संत म्हणजे हे जे आत्मज्ञानी पुरुष असतो तो कसं ज्ञानाने भरलेला असतो, ज्ञानाने भरून मीच ब्रह्म आहे म्हणून तो ब्रह्मामध्ये राहत असतो. मग पुढे त्याला अजून सोपं करून सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, मंदिराच्या तळघरामध्ये काय होतं, माणसाला शांत झोप लागते. अगदी त्याच पद्धतीनं हा जो ज्ञानी पुरुष असतो ना, हा मीच आत्मा आहे ह्या आत्म्याशी त्याचं एक रूप ऐक्य झालेलं असतं आणि ह्या देहाच्या ओवरीमध्ये तो शांतपणे राहिलेला असतो. हे अजून सोपं करून सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात, हा जो आत्मज्ञानी पुरुष असतो, तर ह्या पुरुषाला तो जिवंत असताना त्याला देहाची आठवण राहत नाही, मग जिवंत असताना त्याला जर देहाची आठवण राहत नाही तर तो मृत्यूसमयी किंवा आडवा पडल्यानंतर त्याला मृत्यूची काय बरं म्हणजे आठवण हे राहणार आहे, की त्याला त्याची भय कसलं राहणार आहे किंवा चिंता कशी राहणार आहे, तर त्याला त्याची काही चिंता राहणार नाही. मग हे असं सांगत असताना भगवान श्रीकृष्ण अजून अर्जुनाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतात, तर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात, हा जो ज्ञानी पुरुष आहे ना, ह्या ज्ञानी पुरुषांनी हे जाणलेलं असतं की बाबा मीच आत्मा आहे आणि मीच ह्या चराचराला व्याप्त होऊन मीच राहिलेलो आहे, ह्या आत्मबुद्धीशी आत्मबुद्धीमध्ये तो निश्चय पावलेला असतो की मीच आत्मा आहे आणि मीच ब्रह्म, मीच ह्या चराचराला व्यापलेला आहे.
मग हे अजून सोपं करून सांगण्यासाठी, जर मी ब्रह्म आहे, देह जर पडला माझा, देह पडला म्हणून मी काय पडणार आहे का? कारण माझा बाह्य आकार नष्ट होणार आहे. जे आतमधून मीच आत्मा आहे, मीच ब्रह्म आहे ह्या निश्चयामध्ये जो शांत आहे, तर तो काय नष्ट होणार नाही. मग हे उदाहरण देताना भगवान श्रीकृष्ण परत अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, पाणी असतं, अथांग पाणी असतं, आणि पाण्यामध्ये जर आपण घट बुडवला तर घटाच्या आत बाहेर पाणी असतं, आणि दैवगतीने तो जर का घट फुटला तर सांग रे अर्जुना, पाणी कुठे फुटतं का? असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात. परत अजून सोपं व्हावं म्हणून अर्जुनाला सांगतात की अर्जुना, साप बघ कात टाकतो, जसं उष्णतेने उकडते म्हणून माणूस काय करतो की शरीरावरील कपडे काढून टाकतो. मग उकडते म्हणून शरीरावरील जर कपडे काढून टाकली त्यांनी, तर कपडे हा बाह्य आकार आहे, कपडे काढले म्हणून त्याच्या काही शरीराची कुठे मोडतोड होत असते का? असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात. भाविको, की भगवान श्रीकृष्णाला जो ज्ञानी पुरुष आहे, हा जो भगवान श्रीकृष्णाला ह्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगायचा आहे, जे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत, तर भाविको मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं, की म्हणजे भगवान श्रीकृष्णाला जे म्हणायचं ते आपल्या सगळ्यांच्या लगेच लक्षात येईल. निसर्गाच्या सहवासामध्ये, सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि डोंगराच्या माथ्यावरती एक सुंदर असं खेडेगाव असतं, आणि त्या गावामध्ये त्या संतांचा सुंदर असा मठ असतो, आणि त्या मठामध्ये त्यांच्या सहवासामध्ये जे जे लोक येतात, म्हणजे प्रापंचाने त्रस्त असणारी, दुःखी असणारे, पीडित असणारी लोक त्या संतांच्या दर्शनाला आली की त्या संत त्या दर्शनाला आल्यानंतर, त्या लोकांना तिथे आल्यानंतर आत्मशांती मिळत असते, खूप सुख लाभतं, त्यांना समाधान लाभतं, सगळं काही ते विसरत असतात की आपल्या प्रापंचिक अडचणी कसे, ते सुद्धा ते विसरून जातात. म्हणजे त्यांच्या सहवासात आल्यानंतर की त्यांच्या वाणीमध्ये त्यांना सामर्थ्य जाणवतं, त्यांच्या वास्तव्यामध्ये सामर्थ्य जाणवतं, त्यांच्या स्पर्शामध्ये त्यांच्या स्पर्शामध्ये त्यांना काहीतरी अलग जाणवत असतं. असं म्हणजे असं ह्या अलौकिक ठिकाणी आल्यानंतर जो कोणी कसाही येऊ दे, अगदी त्रस्त असू दे, कसंही व्यक्ती आली तरी त्या व्यक्तीला शांती लागल्याशिवाय राहत नाही. मग अशा ह्या संतांचा आणि त्यांचा एकच उद्देश असतो, ह्या ज्ञानी पुरुषाला नेहमी वारंवार असं वाटत असतं, मी जे काही कार्य करतोय किंवा मला जे काही करायचंय ते सगळं जडमुडासाठी करायचंय. त्यांचा एकच उद्देश असतो, एकच ध्येय असतं की समाजाची सेवा, आणि ह्या समाजाची सेवा करण्यासाठी ते स्वतःच्या देहाकडे सुद्धा लक्ष देत नाहीत. मला जडमुडांचा कसा उद्धार करता येईल, मी जास्तीत जास्त समाजाची कसं सेवा करेल, जे माझ्या सहवासामध्ये लोक येतील की त्यांचं मी जास्तीत जास्त भलं कसं करेल, हाच रात्रंदी हाच त्यांनी ध्यास घेतलेला असतो आणि हेच त्यांचं जीवन असतं. आणि असं करत असताना एक दिवशी त्या आत्मज्ञानी संतांना त्यांचं जे परमदैवत असतं तर ते त्यांच्यावरती प्रसन्न होतं, हे सगळ्यांना पाहून त्याच्यावरती प्रसन्न होतं आणि त्यांना म्हणतं की मी तुझ्या ह्या जनसेवेवरती मी प्रसन्न आहे, आणि आज तू माझ्याकडे काहीतरी माग. तर त्यावेळेला ते आत्मज्ञानी संत म्हणतात, मला तर सगळं काही दिलेलं आहे, हे सगळं काही तुमच्याच कृपेनं आहे, जे मी काही करतोय हे मी करणारा कोणी नाही, तुम्ही माझ्याकडून करून घेत आहे. तरी म्हणतात, नाही तू काहीतरी माग, मला मागितलं म्हणजे माग तू, मला काहीतरी तुला द्यावंसं वाटतंय. तर त्यावेळेला ते संत म्हणतात, मला जर द्यायचं असेल तर एकच गोष्ट द्या, मी तुमच्याकडे एकच मागतो की मी जे हे समाजासाठी करतोय, मी ज्या लोकांसाठी करतोय त्या लोकांना कधीही जाणीव होऊ नये की ह्या संतांच्या सहवासामध्ये आल्यापासून माझ्या जीवनामध्ये एवढा परिवर्तन झालंय. आणि दुसरं मागतात ते की मला कधीही गर्व होता कामा नये की मी सगळं ह्यांच्यासाठी करतोय, हा मला कधीही गर्व होता कामा नये. मग हे सगळं मागितल्यानं मागतात तो परमात्मा परमेश्वर सुद्धा खुश होतो. भाविको, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ह्या गोष्टीतून, ज्या संतांबद्दल सांगते मी किंवा जे जडमुडांसाठी ते मागितलेलं आहे, ते जडमुड म्हणजे दुसरं कोणी, दुसरं तिसरं कोणी नाही, ही गोष्ट काही कल्पिक नाही आहे किंवा ही काही कथित नाही आहे, ही काही पुराणातली नाही आहे, ही गोष्ट जी आहे ही तुमची आणि माझी आहे. ते जे आत्मसाक्षात्कारी संत आहेत ते म्हणजे आपले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज आहेत, आणि ज्यांच्यासाठी ते करतायत ते आपण आहोत. पण मला सांगा, आजपर्यंत जगद्गुरू माऊलींनी कधीतरी असं म्हटलंय का, मी तुमच्यासाठी हे करतो, मी ह्या जनासाठी करतोय, मी समाजासाठी करतोय, कधीतरी जगद्गुरू माऊलींनी आपल्याला असं बोललेत का?
आणि असे कधी बोलले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे कधीतरी असं म्हटलंय का की सगळं म्हणजे जे काही करतोय ते मी करतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेला जगद्गुरु माऊली काय म्हणतात की माझ्याकडून गजानन महाराज करून घेतात, माझ्याकडून बाप्पा करून घेतात. आणि जगद्गुरु माऊली वेळोवेळी बोलत असतात, देहाचे व्यवहार चालीती आलिप्त सर्व काळ आहे माझं गण्यासाक्षीभूत. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला जे सांगायचं की कसं जीवन म्हणजे ते जगतात आणि कसे एकरूप असतात. भाविको, ज्या जडमुडांसाठी म्हणजे जगद्गुरु माऊलीने आपल्यासाठी सगळं काही केलं, आपल्याला त्याची जाणीव होत नाही की माझ्यामध्ये जगद्गुरु माऊली जेव्हापासून माझ्या जीवनात आले तेव्हापासून माझ्यामध्ये काय बदल झाला किंवा काय परिवर्तन झालं. भाविको, मला इथे सांगावंसं वाटतं की जगद्गुरु माऊली, आता आपण जे इथे बसलेलो आहोत, आलेलो आहोत, कोणी अडचणी होत्या, दुःखी होते, कष्टी होते, म्हणूनच आपण जगद्गुरु माऊलींकडे आलो आहे. असं नाही की आमचं म्हणजे सुरुवातीचा काळ की खरंच मला देव पाहायचं आहे, माझं देवावरती प्रेम आहे, जगद्गुरु माऊली मला खूप आवडतात, जगद्गुरु माऊलींवरती माझं प्रेम आहे आणि म्हणून मला त्यांच्याकडे जायचं आहे, असं क्वचित एखादी व्यक्ती असेल. पण आम्ही कसे होतो, आम्ही अनंत अडचणीने त्रस्त होतो आणि त्रस्त अडचणीने आम्ही माऊलींपर्यंत पोचलेलो आहोत. पण भाविको, मला इथे हे सांगायचं आहे की माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु माऊली कशी आले, की जगद्गुरु माऊली, मी तर कधीही देवाचा दिवासुद्धा लावत नव्हते, मी कधी अध्यात्मामध्ये सुद्धा नव्हते, म्हणजे मीच नाही पण माझ्या गेल्या कित्येक पिढ्यामध्ये देवाचं नावसुद्धा घेतलं जात नाही, म्हणजे घेतच नव्हते. प्रापंचिक लोक म्हणजे भगवान श्रीकृष्णाला जे सांगायचे तेच मला इथं सांगायचे. पण जगद्गुरु माऊलींचं आणि विशेष म्हणजे जगद्गुरु माऊलींचं मी नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं. ते कोण आहेत, कुठले आहेत हे काहीही ऐकलेलं नव्हतं, कोणाकडूनसुद्धा ऐकलेलं नव्हतं. पण 2002-2003 आम्ही इथे कुवारबावला रत्नागिरीला राहत होतो. मिस्टर माझे गोगटे जोगळेकर कॉलेजला गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये तिथे होते. इथे एवढं कुवारबावमध्ये राहून जगद्गुरु माऊलींविषयी काहीही ऐकलेलं नाही. आणि 2004 जेव्हा आमची बदली मुंबईला झाली आणि मुंबईला गेल्यानंतर मग त्यावेळेला जगद्गुरु माऊलींनी मला स्वप्नामध्ये दर्शन दिलं. स्वप्नामध्ये त्यांनी धर्माचार्य नरेंद्राचार्यजी महाराज हे नाव हायलाइट केलं आणि तेव्हापासून तेव्हा ही व्यक्ती कोण आहे, ही व्यक्ती कोण आहे म्हणजे आहे की नाही हेही मला माहीत नाही, कारण मी कधी ऐकलेलंच नाही. आणि मग जेव्हा अशी चर्चा करायला सुरुवात केली त्यावेळेला समजलं की हा ही व्यक्ती आहे म्हणून. आणि खरंच मला अगदी अभिमानाने म्हणावंसं वाटतं की जगद्गुरु माऊली, आपण जर माझ्या जीवनामध्ये आला नसता, आपण जर मला स्वप्नामध्ये नाव सांगितलं नसतं, स्वप्नामध्ये दर्शन दिलं नसतं, तर मला माझ्या जीवनाचं मर्म कळलं नसतं. जे भगवान श्रीकृष्णाला सांगायचं की बाबा साधारण माणसं कशी असतात आणि त्यांनी कसं जीवन जगलं पाहिजे, मी सुद्धा साधारण माणसासारखी राहिली असते पण मला ते कळलं नसतं. मग माऊलींनी बघा की मला एवढं घडवलं. पण कधी माऊली म्हणतात का की मी तुम्हाला असं घडवलं आहे म्हणून, कधीही माऊली असे म्हणत नाहीत. आणि हे कार्य करत असताना माझ्यासारखे असे असंख्य बसलेले समोर आहेत की सगळ्यांना माऊलींनी घडवलेलं आहे, पण माऊली कधीही म्हणत नाही की माझ्यामुळे तुम्ही आहात, कधी त्याच्यामध्ये अडकूनच पडत नाहीत. जसं भगवान श्रीकृष्णाला सांगायचं की बाबा ह्याच्यामध्ये अडकून पडू नको की मी ब्रह्म आहे, ह्याच्या त्याच्यामध्येच ते कसे असतात. आणि त्यांचं तर त्यांचं देहाकडे सुद्धा लक्ष नाही. जसं भगवान श्रीकृष्ण सांगतात की देह उभा आहे, जिवंतपणे उभा आहे, का मेल्यानंतर आडवा पडणार आहे. ज्यांचं देहाचे म्हणजे हे जे अष्टदा प्रकृतीचा देह आहे, बाह्य आकार आहे, हा बाह्य आकार नष्ट झालेला आहे आणि ते त्या परमात्म्याशी एकरूप आहेत, त्यांना त्यांच्या देहाची उभेपणामध्ये जर जाणीव नाहीत मृत्यू समय काय आठवण राहणार आहे. जगद्गुरु माऊली बघा, आपण पाहतो वेळोवेळी पाहत असतो की समाजामध्ये कार्य करत असताना प्रवचनाच्या माध्यमातून बघा किती प्रवास असतो माऊलींचा. आपण साधं एक तासभर जर एका जागेला बसायचं म्हटलं, कारण आपलं काय देहाकडे लक्ष आहे, सगळं जे आहे ते देहबुद्धीमध्ये अडकलेलं आहोत, देहाकडे लक्ष आहे म्हणून आपण थोड्या वेळ सुद्धा दम धरू शकत नाही. आपल्याला तहानभुकेची सदैव आठवण असते. पण हे जगद्गुरु माऊली जे आहेत त्यांचं त्यांच्या देहाकडे आहे का हो लक्ष. भगवान कृष्ण अर्जुनाला ज्ञानी माणसाची लक्षणं सांगतात, परत एकदा त्याला आठवण करून देतात की ज्ञानी कसा आहे, की जो सततच्या साधनेनं माझ्याशी एकाग्र झालेला आहे, माझ्याशी तद्रूप झालेला आहे, तो ज्ञानी. मग हा ज्ञानी जो आहे तो त्याच्या शरीराचे कार्य करत असतो, परंतु मनानं तो माझ्याशी अटॅच झालेला असतो. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर चोका महार
एक फार मोठे संत होऊन गेले. आणि हे जे आताचं बिदर आहे, ह्या बिदरला बेदर नावाच्या बादशाची सत्ता होती मोगलांची. तर तिथे मोठी त्याच्या जे राज्य होतं त्या राज्याला मोठी एक वेष बांधायची होती. आणि त्याच्यावर हे गरीब परिस्थिती त्यावेळी, आता लोकांकडे पैसे आले पण त्या काळी फार अडचण असायची. आणि त्यामुळे वेठबिगार म्हणून अनेक लोकांना काम मिळायचं, म्हणजे रोजगार हमी जशी असते तशी वेठबिगार प्रकार असायचा. तर त्या रोजगार हमीच्या कामावर चुका आणि अनेक लोक कामावर होते, मोठे मोठे दगड रचायचे आणि त्याची भिंत करायचे. आतासारखं RCC वगैरे हा प्रकार नसायचा. तर मोठे दगड एकमेकावर रचून मोठीच्या मोठी जाडजूड भिंत, म्हणजे जरी तोप टाकली तरीसुद्धा शक्यतो बुरुज ढासळता कामा नये, अशा प्रकारची जाडजूड भिंत बांधायचं आणि किल्ल्याला तटबंदी करायची. हे काम चालू होतं. त्याचे अनेक वेठबिगार गेलेले होते, तसे हेही त्याच्यामध्ये गेलेले होते. आणि बरीचशी भिंत झाली आणि काय झालं काय माहिती नाही, कदाचित लोड आला असेल किंवा आणखीन काहीतरी झालं असेल कारण, आणि भिंत अचानक कोसळली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 200-300 माणसं गाडली गेली आणि त्याच्यामध्ये मरून गेली. त्याच्यामध्ये चोखा पण गाडले गेले. आता चोखा गाडले गेले, भगवंतानं नामदेव महाराजांना दृष्टांत दिला की अरे त्याचे पुढे विधी करायला पाहिजे, ते तू जा आणि त्याच्या अस्थी चंद्रभागेमध्ये आणून विसर्जित कर. म्हणून नामदेव महाराज सुटले तिथून आणि शोधत 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 त्या एरियाजवळ आले. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण मला पुढचं लक्षण सांगायचं आहे, त्यामुळे तिथे शोधत शोधत आले. पाहिलं तर तिथे आता 2-4 महिन्यानं सगळे जे देह होते ते सडून गेले होते, ढिगारे खाली पडले होते ना, आणि गरिबाची कोण दखल घेणार, बरं राज्य मोगलांचं कोण विचारणार. आणि त्याच्यामुळे ते सगळे देह सडले होते. तर त्याच्यामध्ये चोखांचा कुठला देह हा कळणार कसा? नामदेव महाराजांना प्रश्न पडला. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला हात जोडल्याने म्हणजे देवा मला कामगिरी दिलीत करी पण कोड्यातच टाकलंय, ह्याच्यामध्ये अनेक देह आहे, ह्याच्यामध्ये चोखांचा देह कुठला कसा ओळखायचा? मग विठ्ठलानं परत नामदेव महाराजांना दृष्टांत दिला आणि मग ती जी इकडे तिकडे इतरस्त्र झालेली जी हाडं होती ती हाडं उचलून नामदेव महाराज प्रत्येक देहाची कानाला लावून बघू लागले. तर असा एक त्यांच्यामध्ये त्यांना देह सापडला की त्या देहातून आवाज येत होता विठ्ठल 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 म्हणून, म्हणजे हाडांमधून. याच्यात तुम्ही समजून जायचं की देह हा पडणारच आहे, परंतु तो इतका तद्रूप झाला होता ती हाडंसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. ज्ञानी माणसाचं हे प्रमुख लक्षण आहे की तो जिवंतपणी म्हणतच असतो पण मृत्यू झाल्यानंतर सुद्धा देह सुटला आहे. भगवंताशी संधान कधी सुटत नाही. आणि जे आपण मृत्यूसमयी जे आपल्या मनात असतं तशाच प्रकारे पुढचा जन्म मिळत असतो. म्हणून हे अर्जुना, ज्ञानी माणसानं काय करावं की भगवंतावर पूर्णपणे भरोसा ठेवा आणि चित्त आणि बुद्धी ही त्याच्या चरणी अर्पण करावी. देहाचे जे कार्य आहे ते देहाचे कार्य त्याला करू द्या. तेच मी माझ्या अभंगात सांगितलं ना, देहाचे व्यवहार चालती अलिप्त सर्व काळ आहे गण्यास आक्षेप होतं, म्हणजे तो परमात्मा त्याला साक्षीदार आहे आणि देह आपलं काम करत राहे आणि मी माझं काम करायचं. आता इथे दुसराही फरक सांगितला भगवान कृष्णाने. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, जे लोक ज्ञानी नाहीत अज्ञानी आहेत. अज्ञानी कशामुळे? तर ज्याला संसार म्हणजेच आपलं सर्वस्व वाटतं, ज्याला घरदार बायको मुलं आणि त्याचं जे काही करिअर म्हणजेच त्याला संपूर्ण आयुष्याचा ठेवा वाटतो, तो अज्ञानी आहे. कारण ह्या अज्ञान जीवाला माहिती नाही आहे की जन्माला घालणारं वेगळं आहे. त्याने माणूस म्हणून आपल्याला जन्म दिलेला आहे, याचा अर्थ स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हे अंतिम ध्येय ठेवूनच परमेश्वरानं आपल्याला कुत्रा लांडगा कोला असा जन्म न देता थेट मनुष्य जन्म दिलेला आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये मला असं कर्म करण्यासाठी सांगितलेलं आहे. अनेक साधूसंत त्यासाठी गाईड दिलेले आहेत. अनेक साधूसंत सांगतात की बाबा तुला करिअरमध्ये काय कोणतीच बाधा येणार नाही, तुला जे काय तुझं करिअर करायचं असं वाटतं आहे
बिंदास्त कर, पण ते शरीरानं कर, मनानं तू माझा हो आणि मनानं इतका माझा हो की चराचरामध्ये माझं आणि तुझं वास्तव्य कसं आहे ते शोधून घे. हे जे शोधत नाहीत त्यांना अध्यात्मामध्ये अज्ञानी असं म्हटलेलं आहे. अज्ञानी म्हणजे अशिक्षित, अडाणी असा त्याचा अर्थ होत नाही. अज्ञानी म्हणजे ज्याच्याबद्दल म्हणजे जे ज्या गोष्टीसाठी येणं झालेलं आहे तो येण्याचं कारणच जो विसरतो अज्ञानपणामुळे, त्याच्याबद्दलचं त्याला ज्ञान नाही आहे, अशी व्यक्ती म्हणजे अज्ञानी. तर अज्ञानी माणसं काय करतात, सतत त्याच्या मनामध्ये त्याच्या करिअरचे विचार असतात, संसाराचे विचार असतात, मग स्वप्न पण त्याला तशीच पडतात. ज्यावेळी तुमच्या मनामध्ये तसे विचार असतात तेच विचार पुढे कंटिन्यू होत जातात आणि मृत्यूसमयी शेवटी तेच विचार पुढचा जन्म घ्यायला मजबूर करतात. त्यासाठी मी एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला दृष्टांत सांगेन, कारण टायमिंग संपलेलं आहे आपल्याला. वृषभ देव नावाचे एक ऋषी होऊन गेले, त्यांना जडभरत नावाचा एक मुलगा होता. हा मुलगा राजा होतो, याच्यावरूनच आपल्या देशाचं नाव भरत हे म्हणजे भारत ठेवलं जातं. सगळं सुख उपभोगल्यानंतर त्याला वैराग्य येतं आणि तो काय करतो, परमेश्वराचं नामस्मरण करणे हे आपलं ध्येय निश्चित करतो, राज्य मुलाला सुपूर्त करतो आणि नदीकिनारी येऊन तो वास्तव्य करतो. तो सूर्य उपासक असतो. सूर्य उपासक असल्यामुळे सूर्य उपासकांना त्रिसंध्या करावी लागते, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. त्याप्रमाणे सकाळी सूर्य उगवलेला आहे, 8-9 सुमार झालेला आहे आणि 8-9 सुमाराला तो सूर्याला अर्घ्य देतो आहे. सूर्याला अर्घ्य देतो तर त्यानं पाहिलं, एक असं दृश्य त्याला दिसलं, म्हणजे सगळं आपला राजपाट वगैरे जो होता, राजविलास होता, ते सगळे उपभोग सोडून तो जंगलात आला होता. त्यांना असं दृश्य पाहिलं की एका हरणाच्या पाठीमागे, हरणीच्या पाठीमागे सिंह लागला आहे आणि हरिण त्या काटाला आहे आणि सिंहाला चुकवण्यासाठी जीवाच्या आकांतानं धावते. तिचं पोटही मोठं होतं, बहुधा ती गर्भवती असावी. आणि हरिण धावत आले आणि पाण्याच्या त्या डोहामध्ये दणकण उडी मारली. अगोदर धावून थकली होती, पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर ते थंड पाणी तिच्या पोटाला लागलं, तिच्या शरीराला लागलं. आणि आश्चर्य असं की तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता तो तिने पाण्यामध्ये सोडला. म्हणजे काय झालं, तिचं थोडक्यात ऑबर्शन झालं आणि तिचं बाळ पाण्यामध्ये पडलं. सिंह पाठीमागे लागलेला आहे, तिने बाळाला जन्म दिला आणि ती पुढे निघून गेली. हे दृश्य ते जड भरत पाहत होते. ते तिथे पटकन आले, त्या छोट्याशा पाडसाला त्या हरणाच्या त्याने उचललं आणि पाण्यातून बाहेर काढलं आणि त्या बाळाचं, त्या हरणाच्या पाडसाचं संगोपन केलं. संगोपन असं केलं की पोटच्या मुलाचं आपण संगोपन करतो तशा प्रकारे त्याचं संगोपन केलं आणि हळूहळू ते पाडससुद्धा मोठं होऊ लागलं. आता ह्यांची साधना जी होती ती सगळी साधना त्याच्यातच गेली आणि ते हरणाच्याच प्रेमात पडले. आता मृत्यू जो असतो हा तुमच्यासाठी, माझ्यासाठी, कुणासाठी थांबणार नाही आहे. वेळ आली, मी अनेक वेळा सांगतो की मला माहिती आहे की मी कोण आहे, कशासाठी आलो, कधी जाणार आहे मला माहिती आहे. त्यामुळे मला भरपूर काम करायचं आहे समाजाचं, जगाच्या कल्याणासाठीच हा देह झिजवायचा आहे आणि त्यामुळे काम करण्यासाठी अजून अवधी हवा आहे. ते हे देवा दे तर देव देणार नाही. देव काय म्हणणार, तुला कळलं आहे ना कधी जायचं, तू तुझं कसं ते प्लॅनिंग कर ना. तुला जर 65 जायचं आहे माहिती आहे तर मी तुला आणखीन, तुझं काम आहे म्हणून तुला आणखीन 2-4 वाढवून नाही देणार. तू ठरव ना, डे नाईट काम कर, आणखीन तू बुद्धीचा विकास करून तुला आणखीन काही जर ही सुविधा पाहिजे असतील त्या सुविधा घे. म्हणून तर आपल्या संप्रदायामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण वापरून जे विकसित होतं त्याचं कारणच ते. कारण मला ठाऊक आहे, माझ्या वयाच्या 65 मला जावंच लागणार आहे.
म्हणून मी परमेश्वरा मेहरबानी करतो आणि परमेश्वरा मला आयुष्य वाढवून दे असं चालणार नाही. कारण मृत्यूवर कुणाचीही सत्ता नाही. कारण ह्या आत्म्यानं या पृथ्वी तलावर किती वर्ष राहायचं ते त्यानं मागच्या जन्मी जे पाप पुण्य केलेलं आहे त्या पाप पुण्यावर अवलंबून असतं. ते पाप आणि पुण्य फेडण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. आणि त्यामुळे या मनुष्य जन्मामध्ये तुला एवढं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये तुझं सगळं जे आहे कर्ज ते फेड, तुला चांगल्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचा उपभोग पण घे आणि पुढच्या जन्माची तू तरतूद कर. अशी त्रिसूत्री घेऊन मनुष्य जन्म आलेला असतो. ते नंतर करू नंतर करू त्याला वेळ नसतो. मग मी काय ठरवलं की मला भविष्यामध्ये वाढवून मिळणार नाही कालावधी, म्हणून आम्ही आता स्पीड वाढवला कामाचा. आता 14-15 वर्ष तर आलेले आहेत, त्यामुळे कामाचा स्पीड वाढवला आणि काम करतो आहे. याच्यातून आपण बोध घेतला पाहिजे की आपण कधी जाणार हे आपल्याला कुणालाच माहिती नाही आहे. परंतु आपलं अजून ध्येय निश्चित नाही आहे की मी मनुष्य जन्माला आलो, मला परमेश्वरानं मनुष्य म्हणून स्पेशल योनीमध्ये धाडलं आणि माझं जे काम आहे स्वस्वरूपाची ओळख करून घेणे तिथपर्यंत मी पोचलो का. मी माझ्यातला दंबाचार, मी माझ्यातला क्रोध, मी माझ्यातला मोह हा आकळला का. मी परमेश्वराचं नामस्मरण करतो ते खरंच निस्वार्थी उद्देशानं करतो का. की माझे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून मी संत संघाला येतो, माझे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून मी 10 मिनटं भक्ती करतो किंवा तो श्रीलीलामृत ग्रंथ वाचतो. हा विचार प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. कारण वेळ कुणासाठीही थांबणार नाही आहे. वेळ आलं की बोलवणं आलं की जावंच लागणार आहे. म्हणून याच्यातून आपण हे लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करावं असं मला वाटतं. जड भरतनी मरेपर्यंत हरणाच्या सेवेत वेळ घालवला. मरतानासुद्धा ते हरणच त्याच्या ध्यानी मनी होतं. त्यामुळे तो ज्या त्याने देह ठेवल्यानंतर सुद्धा त्याला परत हरणाचा जन्म मिळाला. आपल्याला कोणता जन्म हवा आहे हा ज्याचा त्याने ठरवावा. आपण सगळे सुज्ञ आहात आणि या बोधातून आपण शिकावं. भगवान कृष्णाने इथं अर्जुनाला हेच सांगितलं की अर्जुना की असे हे अज्ञानी लोक असतात, तू ज्ञानी आहेस ना, मग तू माझ्यावर विश्वास ठेव आणि तुला मी जे सांगतो आहे ते कर्म कर. कारण तुझा जन्म याच्यासाठी आहे, युद्ध करण्यासाठी आहे. तू माझ्यावर भरोसा ठेव आणि भरोसा ठेवून तू जर मनात कुठल्याही प्रकारचे संशय ठेवू नकोस. तुझं मन आणि बुद्धी ही माझ्या स्वरूपाला अर्पण करून टाक आणि मी तुला भगवान कृष्ण असं सांगतो, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तू जर तुझ्या ध्येय करण्यासाठी म्हणजे युद्ध करण्यासाठी तयार झालास तर मी तुला निश्चित सांगतो की तुला पाप लागणार नाही. तू पापालाच घाबरतोस ना, मला ठाऊक आहे तू भित्रा नाही आहेस. त्यामुळे त्या कुठल्याही भीतीला तू घाबरत नाही, तू फक्त पापाला घाबरतो. मग कर्मालाच घाबरतोस ना, अरे ते कर्म मलाच समर्पित कर ना, मलाच ते अर्पण कर. त्यामुळे तुला पाप लागण्याचा प्रश्नच नाही, तू ज्ञानी आहेस. त्या देह उभा राहिला काय आणि देह रणांगणामध्ये आडवा झाला काय तुझ्यासाठी सारखाच आहे. अरे आकाशामध्ये घर बांधलं ते आकाशमयच होतं ना, किंवा माठ असतो पाण्याचा, तो ज्यावेळेला पाण्यामध्ये बुडवतो आपण त्या माठात पण पाणी असतं आणि माठाच्या बाहेरसुद्धा पाणीच असतं. तो माठ कधीतरी फुटला पाण्यात, तर आत पण पाणी आणि बाहेर पण पाणी, पाण्याचा तर नाश कधीच होत नाही. तसं हे अर्जुना तुझा नाश कधीच होणार नाही, कारण तू माझ्यामध्ये समरस झालेला आहेस. तेव्हा हा मनातला सगळा संशय काढून टाक आणि आता पटकन युद्धाला उभा राहा. अशा प्रकारचा उपदेश भगवान कृष्णाने अर्जुनाला केलेला आहे. आता पुढे या संदर्भामध्ये अजून अर्जुनाच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण पुढच्या संतसंघामध्ये जरूर ऐकू. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. संत काण सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणि गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय.
सिया वल्लभ रामचंद्र की जय।